मित्रांनो, तुमचं श्रीकांत इन्फोग्राफिक या चॅनलवर स्वागत. आज आपण पाहणार आहोत अँड्रॉइड ॲप अतिशय सोप्या रीतीने कसं डेव्हलप करायचं. त्यासाठी आपण गुगल स्टार्ट केलं आहे. या ठिकाणी एक सोपी वेबसाईट आहे, web2apk webtoapk, तिला आपण लॉन्च केलं आहे. त्यानंतर याच्यावर क्रिएट ॲप म्हणून एक लिंक येते, एक नंबरला तिला क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर WEB web2apk web2app अशी वेबसाईट ती ओपन होते. इथं आपल्याला अतिशय सोप्या रीतीने त्याला भरता येतं प्रत्येक माहिती. एक नंबरला URL म्हणजे आपला जो ॲड्रेस असतो, आपल्याला ज्याचा ॲप बनवायचा. तर मी जो ॲप बनवला आहे तो श्रीकांत इन्फोग्राफिक या यूट्यूबच्या व्हिडिओ चॅनलचा आहे. त्यामुळे त्या चॅनलचं जी लिंक आहे ती लिंक आपल्याला त्या URLवर कॉपी करायची असते. कॉपी करून त्याला इथं पेस्ट करायचं. अगोदर जे असं त्याला काढून टाका. पेस्ट केल्यानंतर खाली ॲप टेक्स्ट म्हणून आहे आपल्या ॲपचं टायटल. तर काय नाव द्यायचं आपल्याला, आपल्याला जे आवडेल ते आपण नाव देऊ शकतो. उदाहरणार्थ इथे मी श्रीकांत इन्फोग्राफिक हे नाव दिले जे ॲप मी बनवतोय. त्यानंतर इथं ॲपसाठी आपला आयकॉन पाहिजे असतो. प्रत्येक ॲपला आयकॉन असतो, त्याप्रमाणे तुम्हाला आवडेल तो आयकॉन तुम्ही इथं अपलोड करू शकता. त्यानंतर इथं खाली पाय बटन दिसते, क्रिएट माय ॲप किंवा ॲडव्हान्स सेटिंग ऑर ॲडव्हान्स सेटिंग. त्याला क्लिक केल्यानंतर असं दिसतं आपल्याला, पहिल्यांदा आपल्याला वेलकम टू अवर वेबसाईट वेलकम मेसेज. तिथं पोर्ट्रेट ने व्हर्टिकल एक ऑप्शन आहे. तुमचं अँड्रॉइड ॲप तुम्हाला कसं दिसलं पाहिजे, उभ्या साईजने की आडवं, ते चूज केल्यानंतर खालचा आहे ते वेलकम मेसेज काय द्यायचा आपण. या ठिकाणी आपण वेलकम टू श्रीकांत इन्फोग्राफिक असं टाकूया. टॅगलाईन युअर लर्निंग पार्टनर असं आहे टॅगलाईन, ते टाकली मी. नंतर खाली तुम्हाला इथं काही माहिती भरायची नाही, नो इंटरनेट ऍक्सेस याच्या बाबत एररच्या संदर्भात. आपण ॲपमधून बाहेर पडताना एक्झिट व्हायचं असेल तर काय करायचं, तर तिथं गो एनी व्हेअर असं एक लिंक आहे वर, तिला क्लिक करायचं. शेवटी क्रिएट माय ॲप म्हणा. तुमचं ॲपला एरर आलं, याचं कारण काय, तर इथं जो आयकॉन आहे तुमचा तो JPG फाईलमध्ये तो PNG असावा, हे फार महत्त्वाचं आहे. पुन्हा एकदा आपण ॲडव्हान्स सेटिंगवर जाऊ, माहिती सेव्ह येत पहिली आपली, चेक करूया. चेक केल्यानंतर पुन्हा क्रिएट माय ॲप. या ठिकाणी तुमचं ॲप क्रिएशन चालू आहे, क्रिएटिंग युअर ॲप इथं नाव होतं. 8 स्टेप्स आहेत त्याच्या. त्या स्टेपप्रमाणे आपण गेलो तर खाली डाउनलोड आहे पहा, ॲप तयार झालं आपलं, आपण डाउनलोड करून घेऊया. डाउनलोड होते ते ॲप कोपऱ्यामध्ये दिसतंय तुम्हाला डाउनलोड गोल चिन्ह. अशा रीतीने आपण इतक्या सहज फक्त 2 मिनिटात आपण ॲप तयार केलं आणि ओपन करूया. त्याला ओपन करण्यासाठी आपण डाउनलोड झालेलं जाऊया. माय कॉम्प्युटर ओपन केलं आपण, तर डाउनलोड म्हणून फोल्डर असते. नंतर या फाईलमध्ये इथं शोधूया आपण श्रीकांत इन्फोग्राफिक असं नाव दिलेलं आहे आपण त्या ॲपला. या ठिकाणी ते ॲप आहे, आपण याला कॉपी करूया. आपल्याला सहज सापडेल ते ॲप डेव्हलप झालं की नाही कन्फर्म करूया. डेस्कटॉपवर आपण त्याला पेस्ट करू. कॉपी पेस्ट झालं आहे त्या डेस्कटॉपवर. इथं नाव दिसते श्रीकांत इन्फोग्राफिक APK म्हणजे ते ॲप्लिकेशनचं आहे. तर यानंतर आपण त्याला आपण मोबाईलमध्ये कॉपी करून पाहू, म्हणजे मोबाईल अँड्रॉइड ॲप आहे ते, त्यामुळे आपल्याला मोबाईलवरच कॉपी करावं लागेल. तर E7 हा माझा हँडसेट आहे सॅमसंगचा, त्याच्या कार्डमध्ये मी याला कॉपी पेस्ट करतो आहे. आत्ता आपण तारखेला आहे आपला, ते कॉपी पेस्ट झालेलं आहे सक्सेसफुली. आता आपण त्याला प्रत्यक्ष मोबाईल मध्ये इन्स्टॉलेशन त्याचं बघूया. कार्ड मध्ये आहे ते, रिसेंट फाईल मध्ये गेलं तर आपल्या एक नंबर नाव दिसते पण श्रीकांत इन्फोग्राफी ॲप जे आता आपण कॉपी पेस्ट केलं. त्याला आपण क्लिक केलं, इन्स्टॉलेशन चालू आहे. अननॉन सोर्सेस त्याला ओके करा. इन्स्टॉल म्हणा, इन्स्टॉल होत आहे ते झालंय. ओपन करूया. नेट चालू केल्यानंतर आपल्याला कळेल ते कन्फर्म चालू आहे की नाही. नेट चालू करणं आवश्यक आहे. इथं वेलकम मेसेज आला जो आपण ऑलरेडी टाईप केला होता,
त्यानंतर आपला ॲप सक्सेसफुली ओपन झालेला आहे. तर आपण जे ॲप यूट्यूब व्हिडिओसाठी तयार केलं होतं ते इथं आयकॉनसहित आलं आहे. तर आयकॉन दिसतोय आपल्याला, त्या आयकॉनला क्लिक करा. आपण होमपेजवर आणलं मोबाईलच्या डेस्कटॉपवर, त्याला इथं क्लिक केलं तरी सुद्धा आपल्याला ते सहजरीतीने ओपन होईल. सारखं आपलं सक्सेसफुली अँड्रॉइड ॲप डेव्हलप झालेला आहे. ओपन केलं आपण वेलकम टू अवर वेबसाईट, इथं मेसेज आला आपण जो डेव्हलप केला. या ठिकाणी त्या यूट्यूब व्हिडिओचं जे ॲप्लिकेशन आहे ते डेव्हलप झाल्यामुळे आपलं सक्सेसफुली ओपन झालं. सरकारी कोरोपी नाव दिसतं आहे. आपण कुठलाही व्हिडिओ या यूट्यूब चॅनलचा इथं सहज ह्या ॲप्लिकेशनच्या मदतीने पाहू शकतो. अवघ्या 5 ते 10 मिनिटामध्ये आपण हे बनवलेलं आहे. तुम्ही हे सगळं सहज बनवू शकता. प्रयत्न करा आणि हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. इथे तुम्ही यूट्यूबचे दुसरे व्हिडिओ सरकूया. एक्झिट करण्यासाठी मेसेज आला, आपण एक्झिट करू शकतो. सबस्क्राईब करा. Thank you.